ದೇಶದಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ವಲಯ ಬಲಪಡಿಸಲು ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಮತ್ತು ಸಹಕಾರ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ಸಹಾರಾ ರೀಫಂಡ್ ಪೋರ್ಟಲ್ಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದ ಅವರು ಬಡಜನರನ್ನು ಸಬಲೀಕರಣಗೊಳಿಸುವ ಸಹಕಾರಿ ಆಂದೋಲನ ಸಶಕ್ತಗೊಳಿಸಲು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೇತೃತ್ವದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಗತ್ಯ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿದೆ ಎಂದು ಅವರು ತಿಳಿಸಿದರು. तो सहकारिता आंदोलन में विश्वास भी मजबूत बनाना पड़ेगा. कई बार कुछ ऐसी घटनाएं हो जाती हैं, कुछ गलत आशय के उद्देश्य के लोगों के हाथ में भी कुछ चीजें पड़ जाती हैं और इसके माध्यम से इस प्रकार का माहौल खड़ा होता है जो विश्वास को हिला देता है. परंतु शासन की जिम्मेदारी है कि कानून बनाने के जो अधिकार, एडमिनिस्ट्रेशन के जो अधिकार संविधान ने सरकार को दिए हैं, इसका उपयोग करते हुए देश के हर नागरिक की जमा पूंजी को सुरक्षित करना और उसको वापस लौटाना.